आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत. काँग्रेस पक्षाच्या वतीने 5 आमदारांसह सहकार्यकर्ते दुष्काळ पाहणी दौऱ्यावर. जत तालुक्यातील मौजे पाचापुरा चारा छावणीला भेट. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे पाचापुरा येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज सांगली जिल्ह्यातील तमाम दुष्काळ भागातील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. या दुष्काळग्रस्त लोकांना आधार देण्यासाठी तसेच त्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्याही सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त समितीने आज मौजे पाचापुरा येथे भेट दिली. यावेळी काँग्रेस आमदार डॉक्टर विश्वजीत कदम, आमदार मोहन शेठदादा, आमदार भरत नाना भालके, आमदार शरद रणपिसे आणि आमदार हरिभाऊ रुपनर तसेच प्रकाश सातपुते, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे ही चारा छावणी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते बापू पाटील यांची आहे, पण त्यांनी सुद्धा सरकारच्या जाचक अटीचा पाडाच या शिष्टमंडळासमोर वाचला. यावेळी उपस्थित लोकांनी माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची आठवण करून देत, साहेब ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी जिल्ह्यात कशा पद्धतीने चारा डेपो लावले जात होते आणि कशा प्रकारे साहेबांनी लागेल तिथे चारा छावण्या मंजूर केल्या होत्या त्याचीही आठवण करून दिली. यावेळी आमदार भरत नाना भालके यांनी सुद्धा साहेबांच्या या कामाबद्दलची आठवण उपस्थित करून दिली. नवा महाराष्ट्र न्यूज साठी विटाहून शिराज.